कृष्णाला समानार्थी. वासुदेव, वासुदेव की वसुदेव, हा वसुदेव, वसुदेव देवकी हे कृष्णाचे आई वडील आहेत. वसुदेवाचा मुलगा म्हणून वासुदेव, ओके, वसुदेव देवकी. त्याच्यानंतर पुढे काय, कृष्ण देवकी पुत्र मुरारी. हा मुरारी म्हणजे का म्हणतात मुरारी त्याला? हो हो, इथं लिहिलेलं आहे मुरारी म्हणजे बासरी. आ तुम्हीच नाही, तमाम महाराष्ट्राचा कुठेही विचारलं मुरारी का म्हणतात, कारण बासरी वाजवतो म्हणून मुरारी म्हणतात. मुरारी आणि बासरीचा काय संबंध नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का मुरारी म्हणजे बासरी असं मला वाटतंय का? मूर म्हणजे, मूर एका ना राक्षसाचं नाव आहे, त्याचा दोन शब्द याच्यात लक्षात ठेवा, मूर अधिक आरी. इकडे ध्यान द्या, मूर अधिक आरी. आरी म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही फोड करण्याचा प्रयत्नच करत नाही ना, तुम्ही फक्त जोडायचं काम करता. तोडायचं सुद्धा शिकता आलं पाहिजे, बरोबर आहे? म्हणून मग पास व्हायचं असेल तर तोडायला शिकावं लागेल, ओके, लक्षात ठेवाय. मग मूर एका राक्षसाचं नाव आहे आणि अरी म्हणजे काय सांगा बरं, आता शत्रू. त्या मूर म्हणजे त्या शत्रूचा, सॉरी, त्या राक्षसाचा शत्रू म्हणून कृष्णाला काय म्हणतात? मुरारी. हे संधी साधायची गरज गरज आहे, साधून दाखवायची आवश्यक. र मधला अ, अरी मधला अ झाला आ, म्हणून मुरारी. इथं बघा, एक राक्षस होता त्याचा शत्रू म्हणून कृष्णाला काय म्हणतात? मुरारी, ओके. त्याच्यानंतर कोणतं? कंस. आता बघा, आता का बासरी फोडतो म्हणून का कंसारी? नाही ना, याच्या दोन शब्द कोणते आहे? कंस अधिक अरे, कंसाचा शत्रू म्हणून कंसारी. कन्हैया, मुकुंद, मुकुंद शुद्ध शब्दाला येऊ शकतो, मुकुंदचा मु आणि कु सगळे रस्व, ओके. पाच शब्द लक्षात ठेवायचे याच्यासोबत, मुकुंद, मुकुट, कुमुद, कुसुम, झाले एक दोन तीन चार, अजून एक राहिला का? मुकुट, मुकुट झालं, मुकुट, मुकुंद, कुसुम, कुटुंब, कुमुद, मुकुर, मुकुर एक आरसा, कुसुम म्हणजे फुल, कुमुद म्हणजे कमळ, मुकुट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आणि मुकुंद म्हणजे कृष्ण. कान्हा आणि विष्णूचा आठवा अवतार राजसेवेला पडले. पुढील पैकी विष्णूचा आठवा अवतार कोण? राजसेवेला पडलेला प्रश्न, कृष्ण. हे सगळे उकार रस्व लक्षात ठेवा, सगळे उकार रस्व. त्याच्यानंतर पुढचा शब्द कोणता? कृपण. कृपणचा अर्थ होतो काय? कंजूस, गटक, आवडता शब्द, विरुद्धार्थी विचारला जात आहे. कंजूस, कृपणचा विरुद्धार्थी उधळ्या. कृपण म्हणजे कंजूस. चिकू, चिकट, कोमटा, हिमटा, खंक, ओके. खंक म्हणजे काय? खग. खग म्हणजे पक्षी. विहग म्हणजे पक्षी. विहंग म्हणजे पक्षी. विहंग हे पाठच करायचे येतील. विहग, विहंग, विहंगम. द्विज म्हणजे पक्षी, राज्यसेवा, ओके. तीन अर्थ याचे कोणकोणते? हा, दात, ब्राह्मण, पक्षी, लिहून घ्यायचे. द्विज तीन अर्थ, दात, ब्राह्मण आणि पक्षी, ओके. द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे द्विज म्हणजे दोनदा जन्मना, ओके. दात दोनदा जन्मतात, एकदा दुधाचे, नंतर अकलीचे, सात वर्षानंतर दात येतात ना दुसरे, हा त्याला अकलीचे दात म्हणतात. हा ब्राह्मण तुम्हाला माहिती आहे, मुंज वगैरे झाल्याच्या नंतर दुसरा जन्म होतो असं सांगतात. आणि पक्षी अंड्यात एकदा आणि अंड्याच्या बाहेर येताना दोनदा. त्याच्यानंतर कोणता? अंडज, अंड्यात जन्मणारा. शकुंत का म्हणतात नाही माहिती. पुढे खच, ढीक, थर, रास, सोपं आहे. खजिना, भांडार, तिजोरी, कोश, माहिती आहे ना कोश म्हणजे खजिना, शब्द कोश म्हणतो आपण, शब्द शब्द. द्रव्य निधी, भांडागार इत्यादी. हा कृपणचा शस्त्र म्हणून का?
नाही मला तर नाही सापडलं, पण काय माहिती आहे, पण बघून सांगतो काय अडचण असेल तर, पण शक्यतोवर नाहीच. कृपणला शस्त्र वगैरे म्हणून ना? नाही. कृपण, ओके, यस 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 यस. अच्छा, तर कृपण वेगळं, कृपण म्हणजे कंजूस, ते नाही होणारच. त्याच्यानंतर कोणता? गरुड. गरुडाला समानार्थी हा गडब, गडबचा, ओके. वैनतेय, वैनतेय का म्हणतात? गरुडाच्या आईचं नाव आहे विनीता, विनीता आईचे नाव, आणि त्याचा तिचा मुलगा म्हणून त्याला काय म्हणतात? वैनते. इय प्रत्यय राधेय कौंतेय असे शब्द तयार झाले ना शब्दसिद्धीमध्ये, यस, तिथून आलेला. आईचे नाव विनीता आणि तिचा मुलगा म्हणून विनीता अधिक इय, ओके, वैनतेय शब्द तयार. खगेंद्र, खग म्हणजे पक्षी, दोन शब्द सांगायचे त्यातला, खग अधिक इंद्र, खग म्हणजे पक्षी, इंद्र म्हणजे इंद्र माहित आहे ना, पक्षाचा देव कोण? गरुड, म्हणून खगेंद्र म्हणतात. यस, खगराज, द्विजराज, परत म्हणलंय बघा, द्विजराज, द्विज म्हणजे पक्षी, खगेश्वर, तारक्ष, सुपर्ण, सुपर्ण, ओके, पर्ण म्हणजे पान, ओके, आणि अजून एक नाव आहे त्याला काय? विपत्ती, पात्र. गरज, गरजेला समानार्थी आवश्यकता, निकड, अजून जरुरी. त्याच्यानंतर पुढे आत्ता लई समानार्थी आले, कोणाचे? गणपतीचे, ओके, खूप सारे समान, भरपूर. बाकी मोजके मी दिलेत, बाकीचे तुम्हाला पाठच आहेत. गजानन, अजून काय? वक्रतुन, वक्र म्हणजे, आणि तुंड म्हणजे काय? सोंड, तुंड म्हणजे सोंड, वक्र तुंड लक्षात ठेवायचे. गणपतीला समानार्थी वक्र तुंड. त्याच्यानंतर हा कोणतं? हेरंब, अजून धरणीधर, अजून लंबोदर. लंबोदर मध्ये दोन शब्द, लंब अधिक उदर म्हणजे पोट. लंबोदर म्हणजे कोणाला म्हणतात? मग लंबोदर म्हणजे काय? गणपती. मग उदर म्हणजे पोट, तर लंब म्हणजे काय? लांब नाही, मोठे. गणपतीचे पोट लांब आहे का? मग गणपतीचे पोट कसं आहे? मोठे. पहिला ऑप्शन लांब लांब असू शकतं परीक्षेला, बरोबर आहे. आपल्याला वाटतं किती सोपा पेपर, बरोबर, आपण पेपर दोन येतो आणि मग उत्तर वेगळं येतं. तर लंबचा अर्थ होतो मोठे, लिहून ठेवा. लंब म्हणजे मोठे, उत्पत्ती लिहून ठेवायची. आता साधून दाखवायची आवश्यकता नाही. ब मधला अ, ओके, उदर मधला उ, झाला ओ, लंबोदर. गजमुख, गजवदन, वदन म्हणजे तोंड, गज म्हणजे हत्ती, ओके, कोणाचं तोंड आहे गणपतीला? हत्तीचं, ओके. त्याच्यानंतर विघ्नहर्ता, हर्ता, विनायक, चिंतामणी, एकदंत, शूर्पकर्ण, शूर्पकर्ण, सुपास, शूर्प म्हणजे सूप, धान्य पाकडण्याचं साधन, ओके. त्याच्या त्या सुपासारखे काय आहेत? त्याचे कान आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात? शूर्पकर्ण. समास ओळखा, समास, बहुव्रीही समास. कोणता बहुव्री ते नका विचारू म्हणा. विभक्ती बहुव्री, नन बहुव्री, सबहुव्री की प्रातिबहुव्री? मला एक सांगा, किती बहुव्रीचे प्रकार किती? चार, ओके. कोणकोणते? विभक्ती, नन बहुव्री, सबहुव्री, प्रातिबहुव्री. आता याच्यात तीन मध्ये उपसर्ग आहेत, कोणकोणत्यामध्ये? नन मध्ये, स मध्ये आणि प्रातिमध्ये. पहिली पदं उपसर्ग आहेत, ओके. मग आता लक्ष द्यायचे, शूर्पकर्णमध्ये दोन शब्द कोणते सांगा? शूर्प. दुसरा, याच्यातला एक तरी शब्द उपसर्ग आहे का? नाही, म्हणजे हा नन बहुव्री नाही, हा सबहुव्री नाही आणि हा प्रातिबहुव्री नाही. मग कोणता आहे? विभक्तीबहुव्री. असं ओळखायचं, कळलं? नन बहुव्रीमध्ये चारच उपसर्ग आहेत, अ, अन, न, नि. सबहुव्रीमध्ये दोन, स आणि स, आणि प्रातिमध्ये वी, सु, नि, अजून दोन तीन आहेत. संपला विषय. नाही कळलं तर उपसर्ग आणि हे काढा. दोन शब्द जर असतील बहुव्रीमध्ये तर ते विभक्ती बहुव्रीमध्ये जाणार आहे. त्याही व्यतिरिक्त अजून सांगितलं, अखंड महादेवाचा परिवार बहुव्री समासात आहे सांगितलं होतं, चार शब्द सोडून. महादेव, महेश, गणपती, तीन सोडले, बाकी सगळे कुठे आहे? बहुव्री समासात. हे लक्षात ठेवायचं सांगितलं, ओके. पुढे कोणता? धूम्रवर्ण. धूम्र म्हणजे धूर,
धुरासारखा वर्ण आहे. त्याच्यानंतर लक्षप्रच, त्याच्यानंतर विकट, अजून व्यंकटेश. व्यंकटेश गणपतीला सुद्धा म्हणतात, व्यंकटेश तिरुपतीला सुद्धा म्हणतात, हा लक्षात ठेवा. व्यंकट म्हणजे वाकडा, वाकडा ईश नाही, वाकड्याचा ईश. जे बघा, जे लोक वाकडं याच्याने वागतात ना, त्याला आपण आराधना कराय, देवा गणपती याला सद्बुद्धी दे, बरोबर, म्हणजे याचं सगळं वाकडेपणा निघून जाऊ दे असं म्हणत असतो. ओके, घर पुढचा शब्द कोणता? घराला असं म्हण. आहे ना तुमच्याकडे घर म्हणजे नोट्समध्ये? हा ओके, पुढचा घर काय काय? हा द, द गणपतीमध्ये ना, प्रचा अर्थ मला नाही सापडला, लिहून ठेवा. ओके, पुढचा घर, घराला समान आहे सदन, हा भवन, हे सोपे आहे. गृह नाट ग्रह, ग्रह म्हणजे संकट, बरोबर आहे. म्हणून कोणी घराला जेवायला बोलवलं वास्तुशांतीला तर गृह प्रवेशाला चाललो म्हणायच, ग्रह प्रवेशाला नाही. बरं, एवढे मोठे खर्च करून घर बांधलेलं असतं आणि जसं बोलतो तसं होतं हेही सांगितलं होतं मी, बरोबर. त्यामुळं बोलायचं नाही. ग्रह गृह, गेह म्हणजे घर, आलय म्हणजे घर, निवास म्हणजे घर, निकेतन म्हणजे घर, निकेतन म्हणजे घर, निकेतन म्हणजे घर, मग अनिकेत म्हणजे बेघर. हा नाव ठेवताना जरा व्यवस्थित, मी नाही सांगत, शास्त्र सांगतोय, मी थोडी सांगतोय, शास्त्रात वाचून मी सांगतोय तुम्हाला. ओके, आगर म्हणजे घर, धाम म्हणजे घर, सोपं आहे. त्याच्यानंतर घास, घासला समानाटी लिहा. ओके, कोणकोणते? कवळ म्हणजे घास, ग्रास म्हणजे घास, उंडी म्हणजे घास, बरोबर. वदनी कवळ घेता, वदनी कवळ घेता, वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरी. वदनीची विभक्ती सांगा. वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरी, याचा अर्थ काय मराठीत? काव्याची विभक्ती कशी शोधतात? अर्थावरून. वदनी म्हणजे तोंडात, त इया सप्तमीचाही लागलाय. ओके, सप्तमी, यस. ग्रास म्हणजे घास. ओके, ग्रास याच्यावरून एक संस्कृत अलंकारिक शब्द सापडला, ग्रास. सांगितलं होतं वाटते बहुतेक बॅचमध्ये, ग्रास म्हणजे घास. मग प्रथम ग्रासे मक्षिका पात, प्रथम ग्रासे मक्षिका पात म्हणजे काय? प्रथम म्हणजे पहिला, ग्रास म्हणजे घास, मक्षिका म्हणजे माशी, पात म्हणजे पडली, म्हणजे पहिल्या घासाला माशी पडणे. याचा अर्थ काय? कामाच्या सुरुवातीला अडथळा निर्माण होणे. लिहून घ्या, प्रथम ग्रासे मक्षिका पात. काही पण येऊ शकतं परीक्षेला, प्रथम ग्रासे मक्षिका पात, कामाच्या सुरुवातीला अडथळा निर्माण होणे. ओके, आजचा दिवस माझ्यासाठी समर्पित करून टाका. हा, केलेच म्हणा सकाळीच, दोनशे भरले तेव्हाच. चला पुढे, पुढचा कोणता? चंद्र. खूप वेळेस आलेले शब्द आहेत चंद्राला समानार्थी. पुढे बघा, इंदू म्हणजे काय? चंद्र. शशी म्हणजे, शशी म्हणजे चंद्र. विधू म्हणजे चंद्र. सोम म्हणजे चंद्र. हिमांशू म्हणजे चंद्र. हिम म्हणजे, हा लक्षात घ्यायचे, हिम म्हणजे बर्फ. आणि एक लक्षात घ्या, अंशू, अंशू म्हणजे किरण. आता पाठ करायला सांगितलं होतं, अंशू म्हणजे काय? किरण, बरोबर. ज्याच्या किरणात काय आहे? बर्फ आहे. रात्री कोणाला ऊन लागले असं झालंय? रात्री थंड असते ना, मग चंद्र कधी असतो? रात्री असतो, बरोबर आहे. चंद्र कधी असतो? रात्री. तुम्हाला कधी दिसतो? दिवसा नाही दिसत ना, दिवसा पण दिसतो, तुम्ही बघायला पाहिजे फक्त.
बर्फ, तर चंद्राच्या किरणात काय असतं? बर्फ असतं, म्हणून त्याला काय म्हणतात? हिमांश. हिम म्हणजे बर्फ, हेम म्हणजे हा, हेम म्हणजे सोने, बरोबर आहे. मग हेमा मालिनी म्हणजे काय? सोन्यासारखी. यस, मालिनीचा अर्थ होतो नववधू. हेमा मालिनी म्हणजे सोन्यासारखी नवीन वधू. कोणी विचारणार नाही तुम्हाला ते, पण माहिती असावं. मग कधी उपमा द्यायला सोपं जातं म्हणून, बरोबर ना? पटली गोष्ट आहे, बरोबर आहे. पुढे होणार आहे ना, त्यामुळं असे असे शब्द परीक्षेला जरी येणार असेल तर आयुष्याच्या परीक्षेला येतं म्हणून. शुदांशु, शुदा म्हणजे अमृत, लिहून घ्या. सुधा म्हणजे अमृत. अमृत माहित आहे ना, अमृत. पियुष सुद्धा म्हणतात त्याला, पियुष. काल परवा आलेलं आहे परीक्षेला. सुधा म्हणजे अमृत, पियुष म्हणजे अमृत. सुधाचे दोन अर्थ होतात. सुधा म्हणजे अमृत, सुधाचा आणखीन एक अर्थ लिहून घ्या तिथे, चुना. सुधाचे दोन अर्थ, अमृत आणि चुना. लिहिला हा, आता लक्ष द्यायचं. अंशु म्हणजे काय? अंशु म्हणजे किरण. अंशु म्हणजे किरण आणि सुधा म्हणजे अमृत. मग चंद्राच्या किरणात काय आहे? अमृत आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? सुधांशु. त्याच्यानंतर शशांक. शशांक, शश म्हणजे ससा. शश, शश म्हणजे ससा. आणि अंक म्हणजे मांडी. अंक म्हणजे काय? मांडी, माहित आहे ना, मांडी. मग चंद्राला शशांक का म्हणतात? कारण चंद्राच्या मांडीवर कोण आहे? ससा आहे, बरोबर. जे डाग दिसतं ना ते असं म्हटलं, भरपूर गोष्टी बदललेल्या आहेत. ओके, अंक म्हणजे मांडी, चंद्राच्या मांडीवर ससा बसलेला आहे, म्हणून चंद्राला काय म्हणतात? शशांक.